नमस्कार, मी मृदुला जोशी पुरंदरे. झटपट बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. राज्य, देश, विदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या बातम्या आपण जाणून घेतो असं झटपट बातम्यांमध्ये. सुरुवात करूया आपल्या राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांनी झटपट. विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक म्हणजे 96 जागा मिळतील असा अंदाज ही 24 तास आणि तालीम रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय. शिवसेनेला 57, काँग्रेसला 63, राष्ट्रवादीला 40, मनसेला 9 तर इतरांना 23 जागा मिळतील असं या ओपिनियन पोलमध्ये स्पष्ट करण्यात आलंय. झी 24 तास आणि तालीमच्या वतीनं करण्यात आलेला हा दुसरा ओपिनियन पोल होता. पहिल्या टप्प्यातील ओपिनियन पोलच्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घाटकोपरमधल्या सभेत आपल्या टीकाकारांना मुंहतोड जबाब दिला. सीमेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जवान ट्रिगरना प्रत्युत्तर देत आहेत, मला त्यात भाषणबाजी करायची गरज नाही अशा शब्दात मोदींनी विरोधकांना खडसावलं. तर मुंबईला सर्वात आधुनिक मेट्रो रेल सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही पंतप्रधान मोदींनी दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची अहमदनगरच्या राहुरीत जाहीर प्रचारसभा पार पडली. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात लुटो बाटो टॅक्स सुरू असल्याचा हल्लाबोल मोदींनी केलाय. तसंच मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही असंही मोदींनी सांगितलं. महाराष्ट्रात नवी सुरुवात करण्याची गरज निर्माण झाली आहे असंही पंतप्रधानांनी म्हटलं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप सोनिया गांधींनी केलेला आहे. महाराष्ट्र सरकारनं शिवस्मारकाचा निर्णय घेतल्यानंतर भाजपनं त्याला विरोध केल्याचा आरोपही सोनियांनी आपल्या भाषणात केला. युती तुटली असली तरी आम्ही आजही मातोश्रीचा आदर करतो, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना अफजल खानाची उपमा दिली हे योग्य नाही अशा शब्दात केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी नाराजी व्यक्त केली. त्या कल्याणमधल्या प्रचारसभेत बोलत होत्या. नवी मुंबईतही भाजप उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारसभेतही त्या उपस्थित होत्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या संदर्भात दोघांचं एकमेकांशी फोनवर काय बोलणं झालं याचा खुलासा राज ठाकरेंनी मुलुंडच्या जाहीर सभेत केला. माझी चूक झाली तर ती मी प्रामाणिकपणे मान्य करतो, तसंच शिवसेनेसोबत जाण्यासाठी माझा इगो आड येत असल्याच्या बातम्या माध्यमात पेरल्या गेल्याचंही राज म्हणाले. निवडणुकीनंतर शिवसेना मनसेचं मनोमिलन होणार असल्याचे संकेत राज यांनी दिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी सरकारचा उल्लेख अफजल खानाची फौज असा केला होता. तर अमित शहांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना चुहा असा टोला लगावला होता. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी शिवरायांच्या इतिहासाचा दाखला देत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास गुजरातच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात शिकवला जातो, तेच आता छत्रपतींच्या नावानं आशीर्वाद मागत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली आहे. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा अंतर्भूत करण्यात आला, याकडेही पवारांनी लक्ष वेधलं. अजित पवारांनी राज्यभरात दादागिरी करण्याचा ठेकाच घेतलाय, मात्र त्यांनी कितीही दादागिरी केली तरी त्यांचं स्वप्न पूरं होणार नाही असा टोला पंकजा मुंडे यांनी लगावला आहे. दौंड इथं रासपचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. राष्ट्रवादीचे नेते जाईल तिथे दम देण्याचं काम करत आहेत असंही पंकजा म्हणाल्या. भाजपमधल्या 2-3 स्वार्थी नेत्यांनी युती तोडल्याचा आरोप युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलाय. त्यात एकनाथ खडसे आघाडीवर होते असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावलाय. एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आदित्य यांचा सावदा इथे रोड शो झाला. या रोड शोला मोठ्या संख्येनं तरुणाई रस्त्यावर आली होती. 25 वर्ष जुनी शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचारसभांमध्ये शिवसेना नेते भाजप आणि मोदींवर तोंडसुख घेताना दिसत असले तरी दहिसरमध्ये शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी मात्र मतदारांना वाटल्या जाणाऱ्या वोटर स्लिपवर मोदींचा फोटो लावला आहे, त्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना असाच काहीसा प्रत्यय आता लातूरच्या काँग्रेसच्या सभेत. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी लातूर इथं राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला तुफान गर्दी जमली, मात्र या गर्दीचा पुरेपूर फायदा अपक्ष उमेदवार मनोहर पाटील यांनी घेतला.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय बनला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सतीश पाटलां विरोधात काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडिक यांचे पुत्र अमल महाडिक हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे विद्यमान आमदार महादेवराव महाडिक हे पडद्या आडून भाजपचा प्रचार करत असल्याचं बोललं जात आहे. मुंबईतल्या कुलाबा विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत पाहायला मिळते. काँग्रेसनं विद्यमान आमदार अॅनी शेखर यांना पुन्हा निवडणुकीत उतरवलं असतं तरी त्यांच्या विरोधात जनतेमध्ये काहीशी नाराजी दिसून येते. त्यामुळे शिवसेना आणि भाजप या नाराजीचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नात आहे. नाशिक शहरातल्या चार विधानसभा मतदारसंघांपैकी नाशिक पश्चिम मतदारसंघ कामगार वस्तीतील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इथले सगळं राजकारण हे कामगारांच्या प्रश्नांभोवती फिरताना दिसतंय. त्यामुळेच उमेदवारांच्या भाऊगर्दीत माकपचे उमेदवार डॉ डी एल कराड प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहेत. दादर माहीम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेनं मतदारांना कुटुंब कार्डाचं वितरण केलं आहे. मात्र या कुटुंब कार्डावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र असल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. या कुटुंब कार्डावर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राहुल शेवाळे, सदा सरवणकर आणि नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र आहे. ठाण्यातल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार मोहन तिवारींनी आपल्या प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये शिवसेना उमेदवार रवींद्र फाटक यांचा फोटो छापलाय. त्यामुळे ठाण्यात राजकीय वर्तुळात गोंधळ उडालाय. मात्र तो फोटो जुना असून फोटोमुळे काय होतं असं उत्तर देत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या चुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड इथं एका गाडीतून सापडलेली 5 लाख रुपयांची रोकड पक्षाची असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलाय. जिंतूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या गाडीत ही रक्कम सापडली होती. पक्षाच्या खात्यातून 8 लाख रुपये काढले होते. त्यापैकी 3 लाख खर्च झाले असून उर्वरित 5 लाखांची रक्कम सापडल्याचा खुलासा अजित पवारांनी केलाय. धुळे अंबळनेर मार्गावर सोपडाई कोंढावळ गावाजवळ 1 कोटीची रक्कम जप्त करण्यात आली आहे. एका सुमो गाडीत ही रक्कम आढळून आली आहे. पोलीस आणि महसूल खात्याने ही कारवाई केली आहे. जळगाव जनता सहकारी बँकेची ही रक्कम असल्याचं बोललं जात आहे. मात्र आयकर विभागाचं पत्र नसल्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. मतदारांनी निवडणुकीबाबत उदासीन राहू नये यासाठी नागपूरमध्ये निवडणूक आयोगातर्फे रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी घराबाहेर पडा, मतदानाचा घटनेनं दिलेला हक्क बजावा असं आवाहन केलं जात आहे. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अरुंधती पांतावणे ही आयोगाची ब्रँड अँबॅसेडर आहे. कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातल्या मुंब्रा भागात असलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचं समोर आलंय. मतदार यादीत नाव असलेले मतदार प्रत्यक्ष घरांमध्ये आढळत नसल्यामुळे हे मतदार गेले कुठे असा प्रश्न शिवसेनेचे उमेदवार दशरथ पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत केलाय. या संदर्भात ते निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहेत. पालघर जिल्ह्यातल्या मनोर इथे बांधकाम कामगारांची लहान 4 मुलं 7 ऑक्टोबरपासून गायब झालेली आहेत. पोलीस यंत्रणा आणि मुलांच्या नातेवाईकांनी शोध घेऊन सुद्धा ही मुलं अजून बेपत्ता आहेत. यातील एक मुलगी शिकवणीसाठी शाहू यांच्याकडे जात होती. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी शाहू यांच्यावरती संशय व्यक्त केलाय. मात्र सीसीटीव्ही फुटेजवरून ही मुलं स्वखुशीनं जात असल्याचं दिसतं आहे. तुम्हालाही कुठे 4 चिमुकली मुलं आढळल्यास नजीकच्या पोलिसात त्यांची माहिती द्या. अंधेरी घाटकोपर जोड मार्ग हा अतिशय व्यस्त मार्ग. याच मार्गावर असल्फा मेट्रो स्टेशन खाली गटार भरून गेले कित्येक दिवस वाहत आहे. मात्र याकडे प्रशासन कानाडोळा करताना दिसतंय. याच घाणेड्या पाण्यातून विविध पक्षांच्या पदयात्रा रोड शो होत आहेत. म्हणजेच नेते प्रचारात व्यस्त आहेत, प्रशासन मात्र सुस्त आणि नागरिक आहेत त्रस्त अशीच काहीशी अवस्था आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.